श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। श्री राम। श्री महाराजांची काशीमध्ये प्रसिद्धी। श्री महाराज काशीमध्ये शास्त्री बुवांच्याच घरी उतरले। त्यांच्याबरोबर 5-10 माणसे नेहमी असत। थोड्या दिवसांनी एका राम मंदिरामध्ये श्री महाराजांचा मुक्काम हल्ला। एकदा श्री विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले असता एक म्हातारी बंगाली बाई त्यांच्या पाया पडली। तिची चौकशी करता ती म्हणाली, आम्ही बंगाली जमीनदार आहोत, घरची अलोट श्रीमंती आहे, सर्व काही अनुकूल आहे, पण माझ्या मुलाला मुलगा नाही। त्याने 3 लग्ने केली व आता त्याचे वय 55 पास आहे। श्री महाराजांनी सहज विचारले, बाई तुमचा मुलगा व पहिली सून कुठे आहेत? बाई म्हणाली, ते कलकत्त्याला असतात, पण मी त्यांना ताबडतोब आपल्या दर्शनासाठी बोलावते। 8 दिवसांनी तो बंगाली जमीनदार सर्व कुटुंब घेऊन काशीला आला। श्री महाराजांचे दर्शन घेतल्यावर त्याच्या पहिल्या बायकोच्या ओटीत श्री महाराजांनी नारळ टाकला आणि तिला सांगितले, बाई रामनामाचा 3.5 लाख जप करा, हा नारळ जपून ठेवा आणि मुलाच्या बारशाला तो फोडून सर्वांना वाटून टाका। एका काशीमध्ये त्यावेळी एक कोट्याधीश व्यापारी राहत होता। त्याचे वय सुमारे 30 वर्षांचे असून आई बाप आजा आजी भाऊ बहिणी नोकर चाकर वगैरे त्याचा परिवार फार मोठा होता। त्याचे लग्न होऊन 3 वर्षे झाली होती आणि त्याला 1.5 वर्षाचा मुलगा होता। ज्याप्रमाणे त्या तरुण व्यापाराकडे पैसा अमाप होता त्याप्रमाणे त्याचा दानधर्मही हद्दीच्या बाहेर होता। त्याच्याकडे मागण्यासाठी गेलेला मनुष्य कधी विनमुख परत गेला नाही। भारताच्या सर्व भागातून काशीमध्ये येणारे साधू संत वैरागी यात्रेकरू यांचे तो मायपोट होता। त्याचेद्वारे अन्नछत्र होते। इतकेच नव्हे तर काशीमधील जवळजवळ 50 कुटुंबांचा चरितार्थ त्याच्या जीवावर चालत असे। हा पुण्यवान व्यापारी नवज्वराने अकाली मृत्यू पावला। सर्व काशीमध्ये मोठा अहंकार झाला, परंतु मृत्यूपडे कोणाचा इलाज चालत नाही हे जाणून लोकांनी त्याचे प्रेत मनकर्णिका घाटावर जाण्यासाठी आणले। त्याची तरुण पत्नी सती जायला निघाली। प्रेताचे सर्व संस्कार संपून आता अग्नी देणार इतक्यामध्ये लोकांच्या गर्दीमधून रामशास्त्री पुढे झाले आणि त्या बाईला म्हणाले, बाई आपण आता जाणारच आहात, पण ज्या अर्थी आपण इतक्या साधू संतांना नमस्कार करीत आहात त्या अर्थी आणखीन एका साधूला नमस्कार करायचा आहे, चला। शास्त्री बुवांनी तिला श्री महाराजांकडे आणले। त्यांच्या कानावर सर्व वस्तुस्थिती घातल्यावर श्री महाराज बोलले, चला मला त्या पुण्यवान आत्म्याला एकदा बघू द्या। शास्त्री बुवांनी श्री महाराजांना घाटावर आणले। लोकांना बाजूला करून स्वारी जेव्हा त्या प्रेताजवळ आली तेव्हा सर्व लोकांची उत्सुकता कळसास पोचली। श्री महाराज बोलले, अहो याला सोडा, हा तर जिवंत आहे, असे लोकांना सांगून ते त्या बाईला म्हणाले, माय तुमचा पती जिवंत असताना तुम्ही सती कशा जाता? श्री महाराजांनी थोडे गंगाजल मागून घेतले आणि 3 वेळा श्रीराम म्हणून ते त्या प्रेताच्या तोंडात घातले। 2-3 मिनिटांनी त्याने डोळे उघडले आणि जसा एखादा मनुष्य झोपेतून जागा व्हावा त्याप्रमाणे तो सावध होऊन उठून बसला। एकदम जिकडे तिकडे या नव्या सत्पुरुषाचा जय जयकार होऊ लागला आणि जो तो त्यांच्या पाया पडण्यासाठी धडपड करू लागला, परंतु श्री महाराजांनी धाडकन गंगेत उडी मारली आणि ते तत्काळ नाहीसे झाले। तो व्यापारी मोठ्या आनंदाने सर्व मंडळींबरोबर घरी गेला। नंतर त्याने पुष्कळ दानधर्म व अन्नदान केले, परंतु ज्या महापुरुषांनी आपले प्राण वाचवले त्याचे पुन्हा दर्शन व्हावे ही तळमळ त्या नवरा बायकोला राहिली। कलकत्त्याचा हरिहाट। श्री महाराज काशीहून अशा रीतीने निघाले ते कुठेही न थांबता प्रयागला आले। तेथे काही बैरागी लोक महंतांच्या शोधात फिरत होते। वय 20 आसपास, दाढी व जटा वाढलेल्या, अंगावर ब्रह्मचर्याचे आणि अध्यात्माचे तेज फाकलेले अशी महाराजांची मूर्ती पाहिल्यावर त्यांना त्या बैरागी लोकांनी आपला महंत करून टाकले। प्रयागहून ही सर्व मंडळी मथुरा वृंदावनाकडे गेली। काशी सोडून 1 वर्ष होऊन गेले होते। तेथे असताना ज्या बंगाली जमीनदाराला आशीर्वाद दिला होता त्याला मुलगा झाला असल्याने तो सारखी श्री महाराजांची चौकशी करीत होता। त्याची माणसे त्यांच्या शोधार्थ क्षेत्रांमध्ये फिरत होती। त्यापैकी एक मनुष्य श्री महाराजांना मथुरेमध्ये भेटला आणि त्याने आपल्या मालकाचे आमंत्रण त्यांच्या कानावर घातले। त्याला आमंत्रणाला अनुसरून आपल्या सर्व परिवारासह श्री महाराज कलकत्त्याला येऊन दाखल झाले। ते महंत म्हणून वावरत असल्याने त्यांचा थाट आधीच एखाद्या राजासारखा होता आणि त्यामध्ये त्या जमीनदाराच्या उपचारांची भर पडल्यावर तर श्री महाराज एखाद्या राजेंद्रासारखे शोभून दिसत।
जमीनदाराने आपला छोटा मुलगा त्यांच्या पायावर घालून त्यांचा आशीर्वाद घेतला। तो श्री महाराजांना म्हणाला, आपली काहीतरी सेवा करावी अशी माझी फार इच्छा आहे, मी काय करू ते मला सांगा। यावर श्री महाराज बोलले, अरे आम्ही बैरागी लोक, आम्हाला खरोखर कशाचीही जरुरी नाही। तू आणि तुझी मंडळी आनंदात राहा, पण भगवंताला विसरू नका, म्हणजे मला सर्व पोचले। हे सांगून जेव्हा तो आणि त्याची आई ऐकेना तेव्हा श्री महाराजांनी त्यांना हरिहाट करण्याची आज्ञा केली। हरिहाट म्हणजे भगवंताचा बाजार। हा एक आठवडाभर चालतो। भगवंताच्या प्राप्तीची जी जी साधने आहेत ती सर्व एकदम सुरू करून 7 दिवस अखंड चालवायची। तसेच एक अन्नछत्र सुरू करून 7 दिवस तेथे मुक्तद्वार ठेवायचे असते। विद्वान व कलावंत मंडळींचा योग्य परामर्श घेतला जातो। हरिहाट करणे हे फार खर्चाचे, कष्टाचे आणि जबाबदारीचे काम असते, परंतु श्री महाराजांनी शब्द टाकल्याबरोबर त्या मायलेकांनी एकदम होकार दिला। कलकत्त्यापासून 2 मैलावर एक मोठा मांडव उभारला। देशातल्या विद्वानांना, शास्त्री पंडितांना आणि कलावंतांना आमंत्रणे गेली। पुष्कळ धान्य, कपडा आणि चांदीची भांडी खरेदी केली। तयारीला 15 दिवस लागले। ज्या दिवशी हरिहाट सुरू झाला त्या दिवशी यजमानाने श्री महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढली। मंडपामध्ये सुशोभित असे एक उच्च सिंहासन ठेवले होते। त्यावर श्री महाराज जाऊन बसल्यावर वेदमंत्रांनी त्या अपूर्व समारंभाला सुरुवात झाली। मांडवाच्या निरनिराळ्या भागांमध्ये वेदपारायण, यज्ञ, जप, भजन, कीर्तन, नामस्मरण, पुराण वाचन, प्रवचन, योगासने, पंचाग्नी साधन, शास्त्राध्ययन, ब्रह्मकर्म अनुष्ठान, देवतार्चन, सत्संग, गुरुसेवा, मौन सेवन, वाममार्ग, तंत्रक्रिया इत्यादी साधने सुरू झाली। बाहेर अन्नछत्र होते, त्यामध्ये 24 तास जेवण तयार ठेवून जो येईल त्याला मुक्त हस्ताने वाढणे चालू झाले। रोज नवीन पक्वान्न होई आणि ते सर्वांना पोटभर मिळे। 7 दिवसांमध्ये अक्षरशः हजारो बैरागी, प्रवासी, अतिथी, आंधळे, पांगळे, भिकारी, श्रीमंत, गरीब, पुरुष, स्त्रिया आणि मुले तेथून जेवून गेले। कलकत्त्यामधले बहुतेक सर्व लोक हा समारंभ पाहून गेले। श्री महाराज रोज सकाळ संध्याकाळ मांडवामध्ये येऊन सर्व मंडळींची सोय झाली किंवा नाही याची स्वतः चौकशी करीत, विशेषतः अन्नछत्र आणि नामस्मरण बरोबर चालले आहे की नाही हे मुद्दाम पाहत असत। 8व्या दिवशी यजमानाने श्री महाराजांची महापूजा केली। त्यांना महावस्त्र अर्पण करून 1000 रुपयांनी भरलेले चांदीचे ताट दक्षिणा म्हणून त्याने पुढे ठेवले। ते वस्त्र श्री महाराजांनी त्याच्या आईला प्रसाद म्हणून दिले आणि ते रुपये काशीच्या विद्वान पंडितांना वाटून दिले। एकंदर समारंभाला 25,000 रुपये खर्च लागला। असा हरिहाट गेल्या 50 वर्षात बंगालमध्ये आम्ही पाहिला नाही असे तेथील वृद्ध लोक म्हणत असत। श्री महाराजांचे इंदूरमध्ये आगमन। हरिहाट संपल्यावर रोज फार लोक श्री महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले। श्री महाराजांना निजायला किंवा बसायला फुरसत मिळेना म्हणून 4-6 दिवस गेल्यावर बरोबरच्या बैराग्यांना त्यांनी अमरकंटकच्या यात्रेला पाठवून दिले आणि त्या जमीनदाराचा व त्याच्या मंडळींचा निरोप घेऊन आपण स्वतः 1 दिवस रात्री कुणाला न कळवता चालते झाले। श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि बरेच दिवसांनी 7 पुढ्यापर्वतापाशी आले। तेथून नर्मदेच्या काठाकाठाने त्यांचा प्रवास सुरू झाला। वाटेत त्यांना एक तरुण मुलगा भेटला। तो इंदूरचा राहणारा असून घरातून पळून आलेला होता। त्याच्याबरोबर स्वारी इंदूरला आली। त्यावेळी श्री महाराज काही विलक्षण अवस्थेमध्ये होते। सहज बोलता बोलता त्यांची समाधी लागत असे आणि अशी समाधी लागली म्हणजे त्यांचे शरीर लाकडासारखे होऊन पुष्कळ काळपर्यंत ते सांभाळावे लागे। इंदूरला गावाच्या बाहेर एका शेतामध्ये गायी चरत होत्या। जवळच एक पाण्याचे डबके होते। त्याच्या काठी श्री महाराज त्या मुलाशी बोलत बसले असताना त्यांची समाधी लागली। तो मुलगा तेथून पळून गेला। अगदी संध्याकाळ होऊन अंधार पडू लागल्यावर एक गवळी त्या वाटेने घरी चालला होता। डबक्याच्या चिखलामध्ये कोण बसले आहे हे पाहण्यासाठी तो जवळ आला। तेव्हा त्याने श्री महाराजांना त्या अवस्थेमध्ये पाहिले। गवळी थांबला आणि त्याने स्वच्छ पाण्याने श्री महाराजांना धुवून काढले आणि तेथून जवळच असलेल्या एका मारुतीच्या मंदिरामध्ये उचलून नेऊन ठेवले। इंदूरमध्ये एक श्रीमंत इनामदार होते। रोज संध्याकाळी ते गावच्या बाहेर फिरायला जात आणि या मारुतीचे दर्शन घेऊन नंतर आपल्या बागेमध्ये विश्रांती घेत असत। नित्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते मंदिरामध्ये आले तेव्हा श्री महाराज त्यांच्या दृष्टीस पडले आणि हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे असे वाटून त्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला।
इथे बसण्यापेक्षा आमच्या बागेत राहायला या, अशी इनामदारांनी विनंती केल्यावर श्री महाराज त्यांच्या बरोबर बागेमध्ये गेले। एक गवळी नियमाने येऊन श्री महाराजांचे दर्शन घ्यायचा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या गायीचे धारुष्ण दूध त्यांना प्यायला द्यायचा। इंदूरमध्ये श्री महाराजांचे जे शिष्य झाले त्यांच्यामध्ये हा पहिला होय आणि निष्ठेच्या दृष्टीने देखील त्याचा नंबर पहिलाच ठरला। इनामदार घरी गेले व जेवण खाण झाल्यावर त्यांनी आपल्या बायकोला श्री महाराजांविषयी सांगून त्यांच्या दर्शनाला जाण्यास सुचविले। त्या बाईचे नाव जिजीबाई होते। ही मोठी विलक्षण बाई होती। घरामधले नोकर चाकर तिला भिऊ नसत यात काही नवल नाही, पण स्वतः इनामदार व त्यांचे मित्र देखील तिला वचकू नसत। ती नवऱ्याला म्हणाली, कशाला त्या बैराग्याला बागेमध्ये आणला? हे मेले बैरागी फार लबाड असतात। थांबा, मी त्यांची चांगली परीक्षा करते। ती तो सही सलामत सुटला तरच मी त्याला नमस्कार करीन। बायकोचा स्वभाव अगदी बरोबर माहीत असल्यामुळे हे ऐकून बिचारा इनामदार चूप बसला। दुसऱ्या दिवशी जीजी बागेत गेली आणि श्री महाराजांना एकदा नुसते बघून आली। तिसऱ्या दिवशी तिने लाल तिकटाचे 6 गोळे केले आणि ते घेऊन ती बागेत हजर झाली। श्री महाराज स्वस्थ बसले होते। ती त्यांच्याजवळ गेली आणि मोठ्याने ओरडली, अहो बैरागी बुवा, हे बघा, इनामदार साहेबांनी तुमच्यासाठी लाडू पाठवले आहेत, एवढे खा आणि पाणी प्या। श्री महाराजांनी हसून हात पुढे केला आणि जीजीने एक लाल गोळा त्यांच्या हातावर ठेवला। त्यांनी तो गोळा एखाद्या लाडूप्रमाणे खाऊन टाकला। जीजीने दुसरा एक गोळा पुढे केला, तोही त्यांनी खाल्ला आणि याप्रमाणे सगळे गोळे खाऊन टाकून श्री महाराज बोलले, माय लाडू किती छान आहेत, मला आणखी दे। असे म्हणून त्यांनी पुन्हा आपला हात पुढे केला। तेव्हा ती लाजली आणि म्हणाली, आजचे लाडू संपले, उद्या आणखी काहीतरी खायला घेऊन येईन, बरे का? जीजी घरी आली आणि दुसऱ्या दिवशी श्री महाराजांना काय खायला घालावे याचा सारखा विचार करू लागली। तिला वाटले की एखाद्या माणसाला पुष्कळ तिखट खाण्याची सवय असली तर त्याचे तोंड भाजत नाही, तसे श्री महाराजांचे असेल म्हणून त्यांनी तिखटाचे गोळे खाल्ले असतील। रात्रीचे 8 वाजून गेले होते व थंडी खूप पडली होती। इतक्यात ऊब येण्यासाठी म्हणून स्वयंपाक्याने शेगडीमध्ये रसरशीत निखारे घातले आणि ती शेगडी जिजीबाईंसमोर आणून ठेवली। त्या फुललेल्या निखाऱ्यांकडे पाहत असता तिच्या मनात एक भयंकर कल्पना आली। ती म्हणाली, या बुवाने तिकट्याचे गोळे गिळले, काय हरकत नाही, उद्या असले फुललेले निखारे मी त्याला खायला घालते, पहा ते निखारे कसा गिळत होते। दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता निखाऱ्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन जीजी बागेमध्ये गेली। निखारे तयार होईपर्यंत तिने श्री महाराजांशी अगळपगळ गप्पा मारल्या। ते तयार झाल्यावर तिने ते जळते गोळे एका परातीमध्ये घातले आणि ती श्री महाराजांसमोर आणून ठेवले व त्यांना म्हणाली, बुवा, कालचे लाडू तुम्हाला कमी पडले, आज हा नवा पदार्थ आहे, तो तुम्ही पोटभर खा। श्री महाराज तिच्याकडे पाहून हसले आणि एक एक निखारा चिमट्याने उचलून तोंडात टाकू लागले। याप्रमाणे परातीमधले सर्व निखारे खाऊन झाल्यावर ते जिजीला म्हणाले, माय बरे लागतात, आणखी थोडे असेल तर दे। हे शब्द बोलून जेव्हा पुन्हा त्यांनी हात पुढे पसरला तेव्हा तिचे तोंड खरकन उतरले, तिच्या तोंडाला कुरड पडली आणि तिचे हातपाय कापू लागले। श्री महाराजांचा जीव घेण्याचा आपण प्रयत्न केला ही जाणीव तिला स्पष्टपणे झाली आणि निखारे पचविणारा हा सिद्ध पुरुष आता आपले काय करेल या विचाराने तिची बोबडी वळली व तिच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले। महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा, मी आपल्याला शरण आहे, असे म्हणून तिने श्री महाराजांचे पाय धरले। श्री महाराज ढेकर दे तिला बोलले, बाळ, कोण मनुष्य कसा आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून अशा रीतीने आपण कुणाची परीक्षा करू नये। संतांची परीक्षा निराळ्या प्रकारे करायची असते, तरी पण झाले ते सगळे विसरून जा आणि आजपासून नामस्मरण करायला आरंभ कर, राम तुझे कल्याण करेल हे निश्चित समज। नंतर जीजीने मोठ्या आग्रहाने श्री महाराजांना आपल्या घरी नेले आणि एखाद्या राजासारखी त्यांची व्यवस्था ठेवली। श्री महाराज गावामध्ये राहू लागल्यावर अनेक प्रकारचे लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले। जो परीक्षा करण्यासाठी येई त्यांच्या मनातली खून तिसऱ्या जवळच ते बोलून दाखवेत, पण जो सद्भाव ठेवून येई त्यांच्याशी तासन तास देवाच्या परमार्थाच्या आणि नामाच्या गोष्टी बोलत असत। त्यांच्या भोवती पुष्कळ मुले जमत आणि ते देखील त्यांच्या बरोबर अनेक खेळ खेळत। ज्यावेळी दर्शनाला येणाऱ्या लोकांचा फार त्रास होई त्यावेळी ते घराबाहेर जात आणि रस्त्यावरून पळत सुटत। ते पळू लागले म्हणजे त्यांच्या मागे मुले सुद्धा पळत। ही मुले त्यांना मोठ्या प्रमाणे गुंडोजी बुवा म्हणून हाक मारीत व त्यांना एकटे कधीच सोडत नसत। श्री महाराज सर्व मुलांना नामस्मरण करायला लावून नाचायला शिकवित, पण
ती जेव्हा फार त्रास देऊ लागत तेव्हा दाट नुबडुंगामध्ये किंवा काट्यांमध्ये ते जाऊन बसत. मग मुले हिरमुसले तोंड करून बाहेर उभी राहत आणि ओरडत, गुंडोजी बुवा, आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्ही आमच्याकडे या. ती फार गयावया करू लागली म्हणजे श्री महाराज काट्यांमधून बाहेर येऊन धावत सुटत. रस्त्यावरून पळत असता गाडी आडवी आली तर तिला वाट न देता ते तिच्यावरून उडी मारून पलीकडे जात. तसेच जिन्यावरून खाली येताना पायऱ्यांवरून न उतरता एकदम धाड दिशी ते उडी टाकीत. लवकरच श्री महाराजांचे नाव इंदूरमध्ये सर्वतोमुखी झाले. त्यावेळचा इंदूरचा राजा विशेष अडचणीत होता आणि म्हणून तो त्यांच्या दर्शनासाठी आला. श्री महाराजांच्या मनात त्याला भेटायचे नव्हते म्हणून तो राजवाड्यातून भेटायला येण्यास निघाला. असे कळल्यावर श्री महाराज जेजीच्या घरच्या एका कुटुंबीचे रुकडे नेसले आणि तिला जोडीला घेऊन जात्यावर दळायला बसले. राजा आल्यावर इनामदारांनी त्यांचे स्वागत केले. सर्वजण बसले आणि मग राजाने विचारले, तुमच्याकडे जे सत्पुरुष आहेत त्यांचे दर्शन मला घ्यायचे आहे, ते कुठे आहेत? इनामदारांना श्री महाराजांनी आधीच पडवून ठेवले होते. त्याप्रमाणे ते बोलले, सरकार, ते आत्ता घरात होते पण त्यांचा काही भरोसा नसतो, ते केव्हाही कुठेही पळून जातात. इतक्यात ते बाहेर पळून गेले. राजा बोलला, आम्ही त्यांच्या दर्शनासाठी येऊन गेलो हे त्यांना कळवा. इनामदार जी सरकार असे म्हणाले व राजा जाण्यास निघाला. त्याच्या वाटेमध्येच श्री महाराज दळत बसले होते आणि मोठमोठ्याने ओव्या गात होते, परंतु त्याच्या किंवा त्याच्याबरोबर आलेल्या कोणाच्याही लक्षात आले नाही आणि म्हणून श्री महाराज प्रत्यक्ष घरात असून देखील राजाला त्या दिवशी दर्शन झाले नाही. राजा गेल्यावर घरामधली सर्व मंडळी हसू लागली व जीजी तर थक्क होऊन गेली. भक्तजन हो, आज आपण इथे थांबू आणि पुन्हा पुढच्या भागासाठी उद्या भेटू. श्रीराम श्रीराम श्रीराम.